मधील जुने विद्यार्थ्यांना जे फॉर्म आहे हे करायचे आहे आणि वस्तीगृहाचे फॉर्म रिन्यूअल कसे करायचे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी माहिती आहे ती बघणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि या व्यतिरिक्त संपूर्ण जे व्हिडिओ आहे स्वाधारचे त्यानंतर नवीन हॉस्टेलचे फॉर्म त्यानंतर स्वादार फ्रेश म्हणजे फर्स्ट इयरचे फॉर्म संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे तर सर्वप्रथम तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनमध्ये एक तुम्हाला आयडी क्रिएट करायचे त्यामध्ये तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे नंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरसुद्धा ओ टी पीच्या आधारे तुम्हाला लिंक करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅप्चर टाकायचा आणि सेव्ह करायचा अशा प्रकारे तुम्ही तुमचे नेम आणि पासवर्ड सेट करणार नेम तुम्ही जेही टाकणार ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि पासवर्डसुद्धा लक्षात ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे रेशन करून घ्या रेशन केल्यानंतर तुम्हाला या अकाउंटला आधार कार्ड लिंक करायचं आहे आधार कार्ड लिंक करायसाठी तुम्हाला तुमच्या आधार नंबरवर जोही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पीने तुम्हाला आधार लिंक करून घ्यायचा आहे आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे तुम्ही जो आयडी सेट केलेला आहे तो आयडी टाका त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका खाली दिलेला कॅप्चर टाका आणि लॉग इनला क्लिक करा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे प्रोफाइल आहे दिसून पडेल यामध्ये होस्टेल आणि स्वाधारचे फॉर्म सुद्धा भरता येतात यामध्ये प्रोसीड अप्लिकेशन असं एक ऑप्शन दिलेलं आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सुरू होईल यामध्ये स्टार्टिंगला जे इन्फॉर्मेशन दिली आहे ते बघू शकता यामध्ये स्टार्टिंगला एक्झिस्टिंग ठेवायचं आहे एक्झिस्टिंगचा अर्थ असा होतो की तुम्ही ऑलरेडी हॉस्टेलला आहात त्यामुळे एक्झिस्टिंग ठेवायचं आहे आणि बाजूला तुम्हाला हॉस्टेल आणि स्वादाचे दोन ऑप्शन दिलेले आहे तर इथे तुम्हाला हॉस्टेल सिलेक्ट करायचं आहे कारण आपण हा फॉर्म हॉस्टेलचा आहे आणि रिन्यूअल आहे न्यू करायचं नाही आहे कारण न्यूमध्ये फर्स्ट इयरचे विद्यार्थी न्यू करू शकतात तर आपण एक्झिस्टिंग करणार त्यानंतर इथे हॉस्टेल करणार त्यानंतर इथे तुम्हाला जोही तुमचा कोर्स असेल तो कोर्स येऊन जाणार ऑलरेडी जर तुम्ही प्रोफाईल बनवलेला असाल तर त्यानंतर तुमचे हॉस्टेल कोणत्या डिस्ट्रिक्टला आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बाजूला तालुका आणि तुम्हाला हॉस्टेलचे नाव येतील त्यामधून तुम्हाला एक वस्तीगृह सिलेक्ट करायचं आहे ज्या वस्तिगृहाला तुमचा प्रवेश ऑलरेडी आहे तेच वस्तीगृह तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे संपूर्ण वस्तीगृह येतील तुम्हाला त्या डिस्ट्रिक्ट आणि त्या तालुक्यामधले तर यामधून हॉस्टेल सिलेक्ट करा आणि त्याच गोष्टीला तुमची ऍडमिशन असली पाहिजे ऑलरेडी त्यानंतर इथे तुम्हाला अनमॅरिट करायचं आहे इथे तुम्हाला वडिलांचे नाव इथे तुम्हाला आईचे नाव लिहायचे आहे बाजूला ऑर्फन आहे का अशा प्रकारे विचारण्यात आलेला असेल तर हो म्हणा ना किंवा नाही म्हणा त्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करा एस सी एस टी ओबीसी एन टी जीही तुमची कास्ट असेल ती तुम्हाला कास्ट इथून सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथून तुम्हाला तुमची पोटजात मांग मातंग चांबार जेही तुमची कास्ट असेल सिलेक्ट करा त्यानंतर इथे बाजूला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेली आहे त्यानंतर अप्लिकांट नेम त्यानंतर इश्युंग ऑथॉरिटी म्हणजे कोणी दिलेली आहे तहसीलदार सब डिव्हिजनल ऑफिसर आणि डेट टाकायचे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर आहे त्यानंतर खाली डोमेसाईल नंबर आणि तुम्हाला डोमेसाईल कोणी दिलेला आहे तहसीलदार सब डिव्हिजनल ऑफिसर अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे संपूर्ण माहिती एकदा चेक करा आणि सेव्ह करा त्यानंतर तुम्हाला अप्लिकांटचा ॲड्रेस टाकायचा आहे जो तू विद्यार्थ्याचा ॲड्रेस असेल गावाकडचा तो ॲड्रेस तुम्हाला इथे संपूर्ण नमूद करायचा आहे आणि खाली दिलेला जो चेकबॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे ॲटोमॅटिक परमनंटमध्ये सुद्धा तोच ॲड्रेस आणि करसपणमध्ये सुद्धा तोच ॲड्रेस येऊन जाणार अशा प्रकारे संपूर्ण ॲड्रेसचं जे पेज आहे हे तुम्हाला फील करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेवन नेक्स्टला क्लिक करायचं आहे त्यानंतर पॅरेंट्सचा ॲड्रेस विचारण्यात येत आहे तो म्हणजे वडिलांचा तर तुम्हाला इथे वडिलांचा ॲड्रेस तुमचा आणि वडिलांचा ॲड्रेस सेमसुद्धा असू शकतो त्यामुळे तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये सेम टू सेम ॲड्रेस टाकू शकता तुम्ही तर ॲड्रेस टाका खाली चेकबॉक्स दिलेला त्याला क्लिक करा म्हणजे दोन्ही बॉक्समध्ये सेम ॲड्रेस टाईप होऊन जाणार आणि त्यानंतर खाली सेवन नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आता ज्या कॉलेजला तुमचा प्रवेश आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही जिथे शिकत आहे ती इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे तर यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायची आहे तुमचे इन्स्टिट्यूट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे कोणत्या तालुक्याला आहे इथून सिलेक्ट करायचं आहे क्वालिफिकेशन लेवल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे अंडर ग्रॅज्युएशन आहे की डिप्लोमा आहे तर आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यानंतर तुमचा जी फील्ड आहे इंजिनिअरिंग आहे कॉमर्स आहे तर आमची कॉमर्स आहे त्यानंतर इथून तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे जेही तुमचे कॉलेज असेल सध्या शिकत आहे त्यानंतर इथून तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा आहे जसं की एम कॉम सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर ऍडमिशन टाईप स्पॉट ऍडमिशन आहे गव्हर्मेंट कुठेतून आहे अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे तर इथं आम्हाला स्पॉट ऍडमिशन चूज करायची आहे कारण आम्ही स्पॉट ऍडमिशन घेतलेली आहे तुमची गव्हर्मेंट असेल तुम्ही गव्हर्मेंट चूज करू शकता त्यानंतर तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन कोणत्या वर्षी घेतलेली आहे कारण कॉमला सेकंड इयरला असल्यामुळे आम्हाला पहिले फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे तर आम्ही फर्स्ट इयरला दोन हजार तेवीसला म्हणजे मागच्या वर्षी ऍडमिशन घेतली होती इथे बघा स्टडीमध्ये फर्स्ट इयर त्यानंतर फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं हे ॲड करणं गरजेचं आहे नंतर स्टार्ट कधी झालं तर दोन हजार तेवीसला त्यानंतर तुम्हाला फर्स्ट इयरला जेवढे पर्सेंटेज मिळाले ते पर्सेंटेज टाका रिझल्टमध्ये पास टाका आणि बॅक असेल तर ए एट टाका त्यानंतर डिग्रीची जी पहिल्या इयरची जी मार्कशीट आहे ती इथे अपलोड करायची आहे मोडमध्ये रेग्युलर चूज करायचा आहे यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर अशा प्रकारे तुम्ही ऍड करू शकता फक्त हे लक्षात असले तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन कधी घेतली सेकंड इयरला ऍडमिशन कधी घेतली थर्ड इयरला ऍडमिशन कधी घेतली अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप ऍड करायची आहे आता फर्स्ट इयर नंतर आपल्या सेकंड इयरमध्ये ऑलरेडी सर्व इन्फॉर्मेशन लॉक असेल फक्त इथे सेकंड इयर करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला परस्युईंग करायचं कारण तुम्ही शिकत आहात शिकत असताना आपल्याला इथे परस्युंग चूज करायचा त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्ही प्रवेश घेतलेला आहे यावर्षी तर इथे तुम्हाला दोन हजार चोवीसची एक डेट टाकायची आहे अशा प्रकारे सेकंड इयरची इन्फॉर्मेशन टाका आणि परस्युइंग मध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर सेवचं ऑप्शन दिलेला सेव्ह करा प्रकारे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही इन्फॉर्मेशन तुमच्या सेव्ह होऊन जाणार तुम्ही बघू शकता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल आणि फायनल इयरला असेल तर तुम्हाला फर्स्ट इयर पण दाखवावं लागेल सेकंड दाखवावं लागेल आणि थर्ड इयरला परस्युईंग आहे हे दाखवावं लागेल किंवा फायनल इयरला परसून आहे आणि थर्ड इयरपर्यंत कम्प्लीट आहे तुमचं एज्युकेशन ही तुम्हाला दाखवावं लागेल अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती करंट एज्युकेशनमध्ये टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा त्यानंतर तुम्हाला टाकायचं पास्ट एज्युकेशन पास्ट एज्युकेशनमध्ये मध्ये तुम्ही आतापर्यंत जेवढं एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे तेवढं संपूर्ण एज्युकेशन तुम्हाला टाकायचं आहे दहावी बारावी आणि डिग्री कारण पीजी शिकत आहे म्हणून तर यामध्ये जसं जसं विचारत येत आहे तस तशी तुम्हाला इन्फॉर्मेशन टाकायची आहे जसं की तुम्हाला दहावीला शिकल आहे तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट तालुका शाळेचे नाव त्यानंतर कॉलेज शाळा कोणती होती बोर्ड कोणतं होतं त्यानंतर एज्युकेशन मोडमध्ये रेग्युलर टाकायचं आहे आणि कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे आणि कोणत्या वर्षी पास आहे जर तुम्ही दहावी दोन हजार बावीसला पास असेल तर तुम्हाला ॲडमिशन कधी घेतली तर एकवीस टाकावं लागेल फक्त एक वर्ष अगोदरचंच जे आहे इयर ते चूज करावं लागणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता यामधून सिलेक्ट करा आणि त्यामधून तुम्हाला कोणत्या वर्षी पास आहे तुमच्या मार्कशीटवर चेक करा आणि मार्कशीटच्या एक वर्ष अगोदर तुम्ही प्रवेश घेतलेला आहे असं तुम्हाला दाखवावं लागेल अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण आणि तुमची ग्रॅज्युएशन जे आहे ते ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन दाखावं लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण आणि इयर चुकलं पाहिजे नाही कारण जर इयर जर चुकलं तर तुम्हाला गॅप मागणार आहे कारण तर तुमच्या एज्युकेशनमध्ये गॅप दिसली तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटसुद्धा होस्टेल मागू शकते त्यामुळे इयर जे आहे पासिंग इयर हे व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे यामधून व्यवस्थितरित्या तुमच्या मार्कशीट चेक करा आणि त्या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करायची आहे तर बघा दोन हजार हजार दो सतराला प्रवेश घेतला असं दाखवलाय म्हणजे दहावीसाठी साठी त्यानंतर इथे तुम्ही पास करा त्यानंतर अटेम्प्ट मध्ये वन करा तुम्हाला जे दहावीला पर्सेंटेज मिळाले ते पर्सेंटेज टाका आणि अपलोड मार्कशीट मध्ये तुम्हाला दहावीची मार्कशीट अपलोड करायची अशा प्रकारे दहावीची इन्फॉर्मेशन सेव्ह करा यास प्रकारे तुम्हाला बारावीची इन्फॉर्मेशन सुद्धा ऍड करायची आहे सेम टू सेम हेच प्रोसेस असणार आहे यामध्ये सुद्धा एका वर्षाचंच जे पासिंग इयर आणि ऍडमिशन इयरमध्ये एकच वर्ष दाखवायचं आहे बारावीचा तर बघा डिस्ट्रिक्ट तालुका ट्वेल्थ त्यानंतर स्ट्रीम आर्ट कॉमर्स सायन्स तुमची जेई असेल त्यानंतर इथून तुमचं कॉलेज त्यानंतर कोर्समध्ये जे कोर्स सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून घ्या जे जे मागत आहे ते जे तुम्हाला तिथून सिलेक्ट करायचे बोर्ड वगैरे त्यानंतर पर्सेंटेज आणि इयर ऑफ स्टडी आणि इयर ऑफ पासिंग दोन वर्षे, दोन दे या दोन वर्ष म्हणजे दोन जे तुम्हाला इयर आहे याच्यामध्ये देणं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की दोन हजार एकोणीसला ला प्रवेश घेतलाय आणि दोन हजार वीसला ला पास आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवायचं आहे आणि रिझल्टमध्ये मध्ये पास करा अटेम्प्टमध्ये वन करा आणि पर्सेंटेजमध्ये जे तुम्हाला बारावीला पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज टाका बारावीची मार्कशीट अपलोड करा आणि सेव्ह करा अशा प्रकारे तुम्ही बारावीची जी इन्फॉर्मेशन आहे ही ॲड करू शकता यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनसुद्धा ॲड करायचं आहे कारण ग्रॅज्युएशनसुद्धा सुद्धा कम्प्लीट केलेलं आहे म्हणून ग्रॅज्युएशनसाठी से सुद्धा सेम डिस्ट्रिक्ट चूज करा तालुका चूज करा त्यानंतर ग्रॅज्युए अंडर ग्रॅज्युएशन कोर्स असं एक ऑप्शन दिलं आहे हे सुद्धा तुम्हाला चूज करायचं आहे जर डिप्लोमा केला असेल तुम्ही डिप्लोमाची इन्फॉर्मेशन सेम ॲड करू शकता त्यानंतर स्ट्रीम कोणती होती कॉमर्स होती त्यानंतर तुम्हाला इथून तुमचे कॉलेज जे ही तुमचे डिग्रीमध्ये कॉलेज होते कॉमर्ससाठी ते कॉलेज हो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहे था। त्यानंतर इथून तुम्हाला कोर्सचं ऑप्शन दिलेलं आहे तर बी कॉम होतं था। त्यानंतर इथून तुम्हाला युनिव्हर्सिटी तर संत बाबा कारण अमरावती जिल्ह्यामध्ये होतं म्हणून त्यानंतर इथं रेग्युलर चूज करा जर तुम्ही वायसीएमई मधून असाल तर तिथं यशवंतराव चव्हाण म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन चूज करू शकता जर ओपन युनिव्हर्सिटी असेल तर त्यानंतर बघा दोन हजार वीसला प्रवेश घेतला आहे आणि दोन हजार तेवीसला पास झालेला आहे तीन वर्षाची डिग्री आहे अशा प्रकारे तुम्हाला ॲड करावं लागेल त्यानंतर इथे पास करा अटेम्प्टमध्ये वन करा जेही तुम्हाला डिग्रीमध्ये पर्सेंटेज भेटले होते ते पर्सेंटेज टाका आणि त्यानंतर डिग्रीचे जे जेही मार्कशीट आहे तुमची फायनलची ते तिथे अपलोड करा अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला फिल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दहावी बारावी आणि डिग्री सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे आणि हे झालंय तुमचं पास्ट एज्युकेशन आणि करंट एज्युकेशन मध्ये तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर अशा प्रकारे ऍड करू शकता आणि चालू वर्षाला पर्सुइंग असं म्हणू शकता त्यानंतर इथे तुम्हाला काही क्वेश्चन विचारण्यात आलेले जसं की हँडिकॅप आहे का अशा प्रकारे इथून तुम्ही एकदा रीड करा आणि जर तुम्हाला जेही आन्सर द्यायचे ते देऊ शकता जर हँडिकॅप असेल तर तुम्ही येस करू शकता अदरवाइज नो आहे तर तुम्ही नो सुद्धा ठेवू शकता सर्व इन्फॉर्मेशन चेक करा आणि त्यानंतर सेव्हन नेस्ट क्लिक करा सेव्हन नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्हाला संपूर्ण वस्तगृहाचे नाव येतील परंतु तुम्ही ऑलरेडी ज्या वस्तुगृहाला प्रवेश घेतलेला आहे हे आपण पहिल्या पेजला सेव्ह केलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला डायरेक्टली तेच वस्तिगृह दिसून पडेल कारण हा फॉर्म रिन्युअल असल्यामुळे एकाच वस्तुगृहाला प्रवेश असतो आणि ते वस्तुगृह तुमचं इथे सुद्धा तुम्हाला डिस्प्ले होईल आपण ऑलरेडी सुद्धा ते वस्तिगृह आपण चूज केलेलं होतं तर अशा प्रकारे हे वस्तिगृह तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर सेव्हॅन नेक्स्टला क्लिक करा सेव्हॅन नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट त्यानंतर मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला पूर्ण ज्या आतापर्यंत मार्कशीट होत्या त्या मार्कशीट टाकायच्या त्यानंतर यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टी सी अपलोड करायची डिग्रीची त्यानंतर चालू वर्षाचे बोनाफाईड गॅप सर्टिफिकेट असेल तर त्यानंतर स्टुडंट डिक्लेरेशन आणि फादरचे डिक्लेरेशन तर इथून तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करू शकता डाउलोडचं ऑप्शन दिलेलं आहे तो फॉर्म डाउनलोड करा त्याच्यावर सिग्नेचर करा डेट प्लेस ले आणि ते सुद्धा अपलोड करू शकता एकदा हॉस्टेलकडून कन्फर्म करून घेसाल की ते ऍफिडेट वगैरे करायचं आहे का नसेल तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा अपलोड करू शकता फक्त एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अपलोड करा अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करा होईपर्यंत सर्व डॉक्युमेंट्स कलर कॉपी म्हणजे ओरिजिनल कॉपी अपलोड करा आणि त्यानंतर प्रिव्यू अँड सबमिटला क्लिक करा त्यानंतर तुम्ही भरलेला तुमचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल प्रिव्ह्यूमध्ये मध्ये तो फॉर्म तुम्हाला सर्व चेक करणार आहे एकूण एक माहिती दिलेली माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित रित्या चेक करणार आहे कारण फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे तर सर्व डॉक्युमेंट्स त्यानंतर सर्व टाकलेली इन्फॉर्मेशन एकदा चेक करा सर्व इन्फॉर्मेशन जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर खाली चेकबॉक्स दिलेला आहे त्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सबमिटला क्लिक करायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुम्ही यासाठी एडिट करू शकत नाही आणि तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार तर या प्रोसेसने तुम्ही तुमचे फॉर्म रिन्यूअल करू शकता तर जे विद्यार्थी ऑलरेडी हॉस्टेलला आहे या प्रोसेसने तुम्ही तुमचे फॉर्म रिन्यू करा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढा त्याला काही डॉक्युमेंट्स लावा आणि ते तुमच्या हॉस्टेलला सबमिट करा तर या प्रोसेसने तुम्ही तुमचे दोन हजार चोवीस पंचवीस साठी फॉर्म रिन्यू करू शकता वस्तिगृहाबद्दल जेही तुम्हाला अडचण असेल कमेंट्स करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वस्तिगृहाबद्दल व स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा